देशाच्या लष्करी सेवेतील धाडसी व पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल कैलासवासी बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाती घटनेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील श्री पद्मराजे विद्यालय येथे जनरल बिपिन रावत यांच्यासह मृत व्यक्तींना छात्रसैनिक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. शिरोळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री पद्मराजे विद्यालय येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमात छात्रसैनिक विभागाचे ए डी पुजारी सर यांनी दिवंगत बिपिन रावत यांच्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य तुकाराम गंगधर होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दगडू माने व महेश पवार यांच्या हस्ते कैलासवासी बिपिन रावत यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी अभिवादन केलं. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान यांनी देशातील लष्कर जनरल स्वर्गीय बिपिन रावत ही महान व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानं देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांचा आदर्श विचार घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त, एकता व अनुशासन जोपासण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमास छात्रसैनिक विभाग प्रमुख आनंदराव पुजारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख पांडुरंग पोळ, कलाशिक्षक अविनाश माने, वजीर गवंडी, सामाजिक कार्यकर्ते प्रधान अतुल लकडे तसेच छात्रसैनिक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट.